चला अंपायर्स स्टार्ट द मैच। स्टेप आउट केला है रोनक त्या ठिकाणी तैनात होतो आहे आणि फलंदाज अगदी स्टेप न खेळला होता, अचूक स्टेप होता, परंतु थोडासा उंची कमी गेली आणि लांबी देखील। यावेळेस स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी शत्ररक्षक ज्या पद्धतीनं कोंबड्या पकडण्याचा प्रयत्न केला जातो त्या पद्धतीने चेंडूला अडवला जरूर, परंतु एकदा दोनदा सोडला चेंडू आता तूट, तदनंतर मात्र एक सिंघल या ठिकाणी यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आली। एका सिंघलनं मात्र संघाची खातं ओपन केलं जातं, धावसंख्या जाऊन पोहोचती बिनबाद विदाउट लॉस एक आकड्यावरती। फटका चांगला आहे आणि इथे जाईल चेंडू, स्क्वेअर कटचा फटका भेदत चेंडू जातोय चार धावेसाठी। प्रेक्षकाने त्या ठिकाणून साईडला व्हायचंय, प्रेक्षकाने त्या बाजूला जे प्रेक्षक जवळ बसलेत बाउंड्री लाईन सोडायची आहे। प्रेक्षकांना विनंती आहे आपण थोडं बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचंय, कळकळीची विनंती आहे बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचंय, कारण यानंतर होणारे सर्वच सामने हे आपले अटीतटीचे होणार आहेत, तर कृपया विनंती आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना। प्रेक्षकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईन सोडून 2 फुटाच्या अंतरावरती थांबायचंय। सुरेख सामन्याचा प्रत्यक्ष पाहायला मिळतोय, राईट हॅन्ड राऊंड इकडे मार करतोय यश टू राहुल ऑन स्ट्राईक आणि सुंदर असा खणखणीत प्रहार करायला चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येची वाढती यशाच्या बॅटीतून निघालेला चौकार, धावसंख्या 10, पहिला षटक खरोखर टिचून गोलंदाजी करायला पाहिजे। पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू पंचाचा इशारा येतोय, राईट हॅन्ड राऊंड मारा करतो यश यश आणि सुंदर घनगती प्रहार, सुंदर क्षेत्र परंतु चकमा देऊन हा घनगती प्रहार चौकार आणि या चौकारच्या साह्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 14। बरोबर एक बलाढ्य संघ तुम्ही या विभागातली पाहायला मिळतात ते म्हणजे कुंभाराळी वर्सेस गावदेवी गांगाळे यांच्या दरम्यान निश्चित धडाडीच्या दोन्ही सामने पाहायला मिळतात या खेळपट्टीवरती। शिवतेश बाटेवाडा 2024 चा पहिला वर्ष आघास आणि या टुर्नामेंटच्या साह्याने युट्यूबच्या माध्यमातून आपल्या इथे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतोय। ऑन स्ट्राईक राहुल चितेकर, सेकंड ओर द प्रोग्रेस राऊंड विकेट मारा करतो आणि पहिला रिव्हर्सिपचा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या होती ती बिनबाद 18। सलामाची जोडी फेविकलची जोडी पाहायला मिळते, यश आणि राहुल त्यांच्यावरती गणगती प्रहार करतात। बघूया गोलंदाजी होती टिचून मारा करतोय का गोलंदाज गांगाळेचा बादशाह। चला सामना लवकर लवकर चालू करायचा, नो मीटिंग्स नो कमेंट्स, वेळ अभावी नाही तर आपल्याला पुढील सगळे सामने कमी षटक सर्व दक्ष द्यायचे। पुन्हा एकदा दोन फायदेशीर दिशेने मारण्याचा सुंदर क्षेत्रक्षण, परंतु एक धाव करू शकत नाही। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या किती बिनबाद 19। दुसरं षटक चालू, मालिकेवर येते याची दक्षता घ्यायची। पुन्हा एकदा धनगती प्रहार, सुंदर क्षेत्रक्षण, परंतु एक धाव करू शकत नाही। एक धावाच्या साडे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते दुसरं षटक चालू, धावसंख्येमध्ये बिनबाद 20। सुंदर अशी फलंदाजीचा मारा करतात राहुल चितेकर आणि यश बघूया गोलंदाज कम बॅक करतो की पहिला विकेट आपल्या खात्यामध्ये घेतो, परंतु यश वरज यांच्याकडून कुठेतरी गचाळ क्षेत्र पाहिला चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये वाढाने एका सोरचंडीच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 25 विदाउट लॉस 25। ब गटातील पहिली मॅच महाडिकवाडी अगेन्स्ट डोंगरी, महाडिकवाडी संघ उपस्थित झालाय, समोरच्या संघाला कॉल करायचा आहे, कॉल करायचा सुंदर क्षेत्रक्षण, परंतु एक धाव करू शकत नाही। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 26। सुंदर असा क्षेत्र नजारा फायनलच्या दिशेने,
बघूया गोलंदाज हबी ठरतोय की फलंदाज पुन्हा एकदा आपले रनगती अंगण चालू ठेवतोय. पुन्हा एकदा सुंदर अक्रॉस होऊन फाईल लेगला मारलेला हा चौकार आणि या चौकाराच्या साईड धावसंख्येमध्ये वाढ 30 निश्चितच खरपुसाचा फलंदाजाने समाचार घेतलेला आहे. गोलंदाजावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 30 फेविकॉलची जोडी राहुल आणि यश यांची. बघूया तिसरा षटक घेऊन खेळतोय कोण घेतोय घेऊन येतोय. मला वाटते रौनक सज्ज असेल ऍबिलिटी आहे ती म्हणजे वरद यांच्याकडे. वरद सुद्धा एक पिचून गोलंदाजी करणारा या हंगामामधला गोलंदाज आहे. परंतु मला वाटते त्यांचा संघाचा संगण आहे यश मात्र त्याची सर्व धुरा रौनक याची अधिक स्वप्न तो पाहूया. आणि राईट हँड भूषण वाटे तुम्हाला कॉल केला महाराष्ट्र रौनक रौनक टू राहुल स्पीड अप करायचं ऑन स्ट्राइक राहुल. निश्चितच या टुर्नामेंटचं आयोजन नियोजन करताना सर्व आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिला मी तर रौनक रौनक यांच्याकडे ऍबिलिटी आहे कमबॅक करून देण्याची. बघूया राहुल चितेकर काय करतो आपल्या संघासाठी. निश्चितच बॅकफुटला जाऊन आपल्या संघाला कवर्स बंद चौकार आणि या चौकारच्या साईड धावसंख्येमध्ये गती घेताना धावसंख्या होते 34. निश्चितच कुठेतरी क्षेत्र श्रेणीमध्ये थोडासा फेरबदल करताना पाहायला मिळतोय. परंतु ऍबिलिटी आहे ती म्हणजे राहुल याच्याकडे आणि कम बॅक करून देण्याची रौनक याच्याकडे. बघूया आणि पुन्हा एकदा वन बाउन्स टॅप कवरच्या दिशेने चौकार लगातार 2 चौकाराच्या साईड धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या ते 38 फॉर विराट लॉस थर्ड ओवर इज अ प्रोग्रेस बाय द रौनक ऑन अ स्ट्राइक इज अ रॉकेट फायर इन टू द राहुल जितेकर ऑन अ स्ट्राइक नॉन स्ट्राइक यश. बघूया काय करतो आपल्या संघासाठी रौनक. तर पुन्हा एकदा हॅट्रिक करतो चौकारांची आणि हा डेट चेंडू घोषित करतो फ्रेंड्स. निश्चितच धुवादार फलंदाजी पाहायला मिळते राहुल यांच्याकडून. पुन्हा एकदा अक्रॉस थ्री बॉलचे फर्स्ट विकेट इज वन टू द राहुल चितेकर. नवीन फलंदाज येतोय प्रसाद. बघूया प्रसाद काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतो तो म्हणजे रौनक यांच्याकडून. कारण की रौनक यांच्याकडे तिच्चून गोलंदाजीचा करण्याचा मार आहे पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक येणाऱ्या चेंडूवरती बघूया गणगती प्रहार करतोय का. सर्व प्रेक्षक भाई बापांना एक विनंती आहे या आपल्याच टुर्नामेंट आहे सर्वांनी बाउंड्री लाईनच्या 1 फूट मागे बसायचं. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन कवर्स मधला मारलेला हा दमदार तॅडी शॉट प्रसाद यांचा घनगती प्रहार धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होती ती 42 लव स्टोरी. बघूया रौनक काय करतोय की पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय प्रसाद यांच्याकडून. ऑन दिशा इन गोलंदाजी परंतु धावचितच्या स्वरूपात मला वाटते दुसरा विकेट स्वर चेंडू. पंच डोंगरी संघाचा प्रतिनिधी अथवा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया करून आयोजकांना रिपोर्ट करायचा आहे. टीम डोंगरी संघाचा अक्षय आपण आला असेल. पुन्हा एकदा सुंदर खंडगती प्रहार यश यांच्या बॅटरी चौकार या चौकाराच्या साईड धाव संख्येमध्ये भरारी घेतोय धाव संख्या उभारते ती सर धाव किती झाले सर. धावसंख्या 47 विजयासाठी 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला लगेच ग्राउंडचा ताबा घेतो. दोन्ही संघांना विनंती आहे धावसंख्या 47 विजयासाठी 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. घनगती प्रहार केला होता शेवटच्या चेंडूत यश याने बॅक फुटला जाऊन एक पॅन्डस शॉट फाईल लेगला मारला चौकार आणि धावसंख्येने 47 विजयासाठी 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चितच आमचे सन्माननीय अविनाश जी भावणे
यांचं आगमन झालं, त्यांनी स्टेज वरती येऊन असं नसतं व्हायचं. निश्चितच या सन्मान करण्यासाठी ज्यांना प्रभावित केलेलं आहे ते त्यांनी या स्टेज वरती येऊन असं नसतं व्हावी नम्र विनंती. पुन्हा एकदा सांगण्याकडे घेऊन जातो सलामीसाठी रोनक नाही स्ट्राईक लावत आणि पहिला षटक घेऊन येत आहे ज्यांच्याकडे गोलंदाजीचा मारक तिखट तोच पुन्हा येतोय यश रावडेकडे मारक होतो यश टू रोनक ऑन स्ट्राईक रोनक. बघा रोनक काय करतो, रोनक यांच्याकडे ऍबिलिटी आहे कारण की जेफ्रियल मध्ये ज्याने धुवाधार अशी फलंदाजी केली होती तो रोनक आणि ज्यांच्याकडे गनमॅनशिप असा गोलंदाज आहे तो यश ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती मागचा इरादा परंतु सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धावका रोखू शकत नाही. आपल्या संघाचा खाता खोलला जात आहे. 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव सुंदर क्षेत्ररक्षण नजारा होतो. पुन्हा एकदा भरत तुम्ही आपल्या संघासाठी काय करतो परत प्रशांतजी शेठ यांनी स्टेज होतून असं नसतं व्हायचं हे नम्रत. आणि सोहर चेंडू या सोहर चेंडूच्या सर्व धाव संख्येमध्ये वाढ भराटी घेतो. एक चेंडूच्या मोबाईल धाव संख्या देतो. पुन्हा एकदा फाईलच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण परंतु सुंदर एक धाव एक धावीच्या सर्व धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या देते. भिन बात तीन 48 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी निश्चितच आता कमबॅक करतो तो म्हणजे गोलंदाज. गोलंदाजाने जखून धरलेल्या फलंदाजांना कोणताही सौकार मारून देत नाही. चौफेरी क्षेत्रक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकरा सोन मारण्याचा इरादा परंतु या पाच धावा निश्चितच या पाच धावाने थोडस सकून दिले. आता मात्र पंख फुटताना आणि या पाच धावेच्या सहाय्याने धाव संख्या देती 8. सुंदर या संघामध्ये पडले दोन संघाचे गाठ आणि पुन्हा एकदा अकरा सोन लगातार खेळण्यासाठी प्रहार केला होता तो म्हणजे रन केले आणि चौकार चौकार साईड धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्येमध्ये 12. 48 धावांचा पाठ करत असताना निश्चितच कुठेतरी यशाला कमबॅक करायला लागेल. गोलंदाजी पिचून करायला लागेल परंतु त्याच ताकदीचा पुन्हा एकदा आक्रोशन होता परंतु शेवटी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचूक होता. पहिला खेळाडू बाद होतो तो म्हणजे रन आसन्याकडे परतो आणि पहिला सुंदर यष्टीरक्षकचा काम पडतो तो म्हणजे समीर. कमबॅक करताना पाहायला मिळतोय यश. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय यश यश टू यश टू टू गो. पहिल्या षटकात अजून दोन चेंडू शिल्लक धाव सेकंड दिले 12. बघूया येणाऱ्या दोन चेंडू होती यश काय करतोय टू यश. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाज पंच फैला होता दोन हात आणि स्वयं चेंडूच्या सहाय्याने धाव सेकंडमध्ये वाढ धाव सेकंड 13. आणि या चार गणगती प्रहार पाहायला मिळतोय तो म्हणजे यश यांच्या बॅटिंग चौकार आणि चौकारच्या साईड धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्येचे 17. बघूया कोणत्या संघाला बसतो खतरा कारण की निश्चित हा संघ निश्चित याची मला गॅरंटी आहे. 11 मारण्याचा इरादा परंतु एक धाव करू सुंदर शतकाचा नजारा धाव संख्येमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18. अजून 12 चेंडू आणि 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 12 चेंडू होती बघूया कोणता संघ हबी ठरतोय कारण की दोन्ही संघ या टुर्नामेंट मधले एक गटातील बलाढ्य संघ आहेत. या बलाढ्य संघामधला निश्चित माझ्या म्हणण्याप्रमाणे कोणता तरी हा संघ यातील फायनल मध्ये धडक मारेल कारण की दोन्ही संघाकडे ऍबिलिटी आहे. बघूया येणाऱ्या चेंडू होती तो धावाची गरज. बघूया फलंदाज यश टू राईट ऑन ओवर देवकड मार करतोय यश आणि सुंदर कमबॅक धाव चेंडू जातोय. सुंदर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र कुठे बॅक फुटून जातो तो म्हणजे यश. निश्चितच गोलंदाज आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. गोलंदाज निर्धाव चेंडू धाव संख्या मात्र स्थिर होते. अजून मला वाटतंय 30 धावांची गरज घनमध्ये क्षेत्ररक्षण या एक धावाच्या साधी धाव धावसंख्या 19 10 चेंडू आणि 29 धावांची पाया
खरंच बरोबर त्यांच्याकडे ऍबिलिटी आहे. दोन्ही अँडी फ्लॉर अँड ग्रँड फ्लॉर दोन भावांची जोडी पाहायला मिळतोय. यश आणि वरत ऑन स्ट्राईक. वरत सुंदर अक्रॉस होण्याचा प्रयत्न होता परंतु हा सिंध क्षेत्रक्षण एक धाव. आता मात्र कुठे जर कमबॅक तुम्ही बोलत हा बी ठरतोय संघामध्ये. निश्चितच टिचिंग गोलंदाजी त्याला साथ देतात सदस्य पक्ष. पुन्हा आता मात्र ती शाहीन गोलंदाजी पनिशमेंट देत आहे. फ्रंट सर चेंडूच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येमध्ये 20 सॉरी 21 आणि हा गोलंदाजी प्रहार मास्टर. निश्चितच गणगती प्रहार केलाय तुम्ही. यश आणि दुनिया कमबॅक करतो की गोलंदाज पुन्हा एकदा चमकरांची आतिषबाजी पाहायला मिळते. पुन्हा लगातार परंतु सुंदर क्षेत्ररक्षण एक धावीच्या सामने धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्येमध्ये 26. निश्चितच अँडी फ्लॉर अँड ग्रँड फ्लॉरची जोडी पाहायला मिळते. वरत आणि यश निश्चितच टिचिंग गोलंदाजी करतो त्याला साथ देत आहे. तेव्हा क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा टॉप शॉट मारण्याचा इरादा होता परंतु या पाच बोनस निश्चितच बोनसच्या चार खाना कुठेतरी संघाला मागण्या खाण्याची तरी पाहायला मिळतो. आणि वरद यांच्या पाच धावा जातात. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या मिळती 31. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. निश्चितच जे अँडी फ्लॉर अँड ग्रँड फ्लॉर यांचे समत या खेळामध्ये पाहायला मिळतो. बघूया तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाज. 6 चेंडू 17 धावा. सर्व प्रेक्षक भाई बापांना विनंती आहे. तुम्हाला विनंती करतो या टुर्नामेंटचे आयोजन नियोजन आपल्या शेतेश भाटवाडीने आपल्या जरीच केलेलं आहे तरी सर्वांनी एक फूट लाईव्ह च्या मागे बसायचा ही नम्र विनंती. पुन्हा ती शाहीन गोलंदाजी परंतु ती एवढं क्षेत्रक्षण असता शेतेशन ते म्हणजे समीर यांच्याकडून शेतेशांचा नजारा पाहायला मिळतो. कारण की आपल्या संघासाठी या चार धावा निश्चितच त्यांनी वाचवलेल्या आहेत. आपल्या जीवाची पर्व हा सामना जर जिंकला तर निश्चितच कुठेतरी आपलं या ट्रॉफीचे नाव कोरलं जाईल. परंतु एक धाव करू कशी नाही शकत नाही. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. निश्चितच यानंतरचे 20 सामन्याचे गटातील सामने रंगणार आहेत. रंगतदार पुन्हा दुसरा राऊंड मधला दुसरा सामना रंगतो तो म्हणजे गंगाळी वर्सेस खालची. सुंदर जनावरा एक धाव करू शकत नाही. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येमध्ये 33 धावसंख्या 33. अजून 15 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूवरती बघूया. फलंदाज हमी ठरतो की गोलंदाज आणि सुंदर एक धाव करू शकत नाही. एक धावने मात्र खरोखर जखडून धरलं तरी गोलंदाजाने कमबॅक करतो गोलंदाज. आता मात्र कुठेतरी पावित्र पत्रकार लागेल तो म्हणजे यश वरद यांना. चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावांची गरज. कुठेतरी घनगती प्रहार करायला प्रहार केलेला आहे. आणि या चौकाराच्या सहाय्याने 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. 1 चेंडू काढायला लागेल तो म्हणजे गोलंदाजाला. आणि लगातार चौकाराची आतिषबाजी करायला लागेल तुम्ही. वरद यांना वरद यांच्याकडे आपल्या संघाला कमबॅक करून देण्याची अबिलिटी आहे. बघूया गोलंदाज हाबी करतोय की फलंदाज. परंतु त्याच ताकदीच्या या क्षेत्रशाल पावर मिळतात म्हणजे कुंभार आणि यांच्याकडे. बघूया येणारे 3 चेंडूवरती 10 धावांची गरज आहे. वरत काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्रक्षण. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतो म्हणतो तो म्हणजे क्षेत्रक्षण संघ तो म्हणजे कुंभार आणि 2 चेंडू 9 धावा.
दोन चेंडू नऊ धावा निश्चितच कोणतरी देवतारी त्याला कोण मारी जर नऊ चेंडू पडला तर निश्चितच गांगाळाने हा अभि करू शकतो. गोलंदाजी मात्र टिचिंग करतोय गोलंदाज आणि घनगती प्रहार केलेला आहे परंतु हा धाव शेतली म्हटल्याप्रमाणे सिंध क्षेत्रेश्वर नजारा पाहायला मिळतोय तो म्हणजे खालच्या कुंभारे यांच्या माध्यमातून तरगे दोन्ही संघ बलाढ्य होते. निश्चितच माझ्या म्हणण्याप्रमाणे जर जिंकेल हा संघ तर निश्चितच आपल्या या ट्रॉफीतील नाव करेल या टुर्नामेंट मध्ये या गटातील. बघूया ना येणारा नवीन फलंदाज एक चेंडू नऊ धावा एक चेंडू नऊ धावा आणि अजून सामना संपलेला एक चेंडू आठ धावा आणि विजय कुंभारे दुसरा संघ असेल गांगराळी लगेच टॉस करण्यासाठी यायचा आहे. क्वालिफायची मॅच असेल.